आमच्याकडचे सगळे भ्रष्टाचाराचे आरोप केलेले ज्यांच्याकडे ईडी इन्कम टॅक्स सीबीआयच्या धाडी टाकल्या तुम्ही, त्यांना उमेदवारा दिल्या. मग पूनम महाजनचा गुन्हा काय तुम्ही सांगा ना. जरी तुमच्या पक्षात असली तरी मी तुम्हाला विचारतोय मोदीजी, कारण प्रमोदजी आणि माझे हे भावाभावाचे संबंध होते. पण काही नाही, शेंडा नाही, बुडखा नाही, तुम्ही जगा नाही तर मारा, पण मला पंतप्रधान करा. मग उद्धव ठाकरे त्याच्या मुलासाठी लढतोय, पवार साहेब त्यांच्या मुलीसाठी लढतायत. अहो मोदीजी, आम्ही लढतोय की नाही जनता ठरवेल काय करायचं ते, पण तुम्ही स्वतः तिसऱ्यांदा बोलल्यावरती चढताय, त्याचं काय करायचं, त्याचं काय करायचं. आणि म्हणून मी एक शेवटची एक कविता, जी संपत सरल हे जे कवी आहेत त्यांनी लिहिलेली आहे. संपतजी आपकी इजाजत लिए बगर मैं पढ रहा हूं. मला काही हक्कभंगाची वगैरे नोटीस पाठवू नका, कारण मी जनतेसाठी तुम्ही लिहिले म्हणून जनतेसाठी हिंदीतली कविता वाचतोय. त्यांनी काय सांगितले की एक राजा होता, राजाने सुशासन के लिए तमाशाई शैली अपनाई, प्रजाने साफ पाणी के लिए आवाज उठाई, राजाने बहती नदी पर हवाई जहाज तैरा दिया, खाली हाथों ने काम मांगा, राजा अपने हाथ पीछे बांध रस्सी से लटकी जिलबिया खाने को उछलने लगा, बस्ती में आग लग गई, राजा ने आग लगे गोल चक्कर से आर पार कूदना शुरू किया, प्रजा ने मुद्रा स्थिति और मुद्रा अवमूल्यन म्हणजे रुपयाचं अवमूल्यन वगैरे हा ज्या भाई भानगडी असतात की स्थिती पर ध्यान देने को कहा, राजा गुफा में ध्यान की मुद्रा में बैठने लगा. म्हणजे जे जे प्रश्न आपण उपस्थित करतो त्याला बगल कशी द्यायची हे मोदीजी करतायत. समोरचे प्रश्न जणू काय संपलेच आहेत आणि मग हिंदू मुसलमानामध्ये आग लागला. आता केजरीवाल साहेब आलेत, केजरीवाल साहेबांना कशाला अटक केलेली, कोणीतरी स्टेटमेंट दिलं म्हणून. केजरीवालजी मैं आपको बताता हूं, यहां कल्याण में भाजपा का एक विधायक है गणपत गायकवाड, जेल मध्ये आहे, त्यांनी पोलीस स्टेशन मध्ये गोळीबार केला आणि प्रेसनी त्यांना जेव्हा विचारलं त्यांनी सांगितलं हो मी गोळीबार केला, पण जर या मिंद्याच्या हातामध्ये हे राज्य राहिलं तर महाराष्ट्रामध्ये गुंडाराज सुरू होईल. आणि सुनी सुनाई बातों पर आपके ऊपर जो कारवाई की, ते गणपत गायकवाडचं स्टेटमेंट चॅनेलकडे आहे, वृत्तपत्रात आलेलं आहे. त्यांनी सांगितलं की माझे करोडो रुपये मिंदेकडे आहेत, क्यों नाही ईडी एकनाथ शिंदे की इन्क्वायरी करती, मिंदे की इन्क्वायरी क्यों नाही करते. केवळ तुमच्याकडे आले म्हणजे ही तुमची गॅरंटी की भ्रष्टाचार करा, जेवढं खायचं तेवढं खा, पण खाऊन भाजपात या, आपको कुछ भी नहीं होगा, बाल बाका नहीं होगा, ये मेरी गॅरंटी आहे, मोदीजी की गॅरंटी आहे. या सगळ्या गॅरंट्या करंटी गॅरंटी ही आता बस झाली. आजपर्यंत महाराष्ट्राच्या तुम्ही पाठीत वार केला, मी प्रत्येक सभेत सांगतो तेच तुम्हाला सांगतो की हा महाराष्ट्र भोळा आहे बाभळा आहे, पण हा महाराष्ट्र मूर्ख नाहीये. महाराष्ट्राला जर का कोणी प्रेमाने आलिंगन दिलं तर महाराष्ट्र सुद्धा प्रेमाने आलिंगन देईल, पण जर कोणी पाठीत वार केला तर महाराष्ट्र वाघ नख काढून कोथळा बाहेर काढल्याशिवाय राहत नाही. आणि महाराष्ट्राने आता वाघ नख बाहेर काढलेली आहे. आणि म्हणूनच